शहर में कोरोना संकट अधिक गहरा हो रहा है। कोरोना से हर रोज कई लोगों की मौत हो रही है, तो कई लोग मौत के कगार पर आए हैं। आए दिन शहर में 3000 से लेकर 4000 लोग कोरोना संक्रमित हो रहे हैं। ऐसे में जिले के पालक मंत्री शहर से नदारद है और तमिलनाडु में प्रचार में व्यस्त है। इसी को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से पालक मंत्री नितिन राउत पर गुनाह दर्ज करने की मांग करते हुए कोतवाली पुलिस थाने में निवेदन सौंपा गया। नागपुर की जनता कोरोना के संकट में है। जिले में 4000 से अधिक कोरोना संक्रमित मरीज सामने आ रहे हैं। मेडिकल में मरीजों को बेड नहीं है, एक बेड पर दो दो पेशेंट है। ऐसे में नागपुर के पालक मंत्री शहर से नदारद है। शहर में दिन ब दिन कोरोना संकट गहराता जा रहा है, लेकिन पालक मंत्री है कि उन्हें नागपुर की जनता के लिए वक्त ही नहीं है। प्रशासन के साथ बैठकर शहर व जिले के लिए उपाय योजना करना तो दूर, पालक मंत्री शहर में मौजूद ही नहीं है। दिवसेंदिन कोरोना की संख्या ही वाढत आहे आणि 4000 वरत कोरोनाची संख्येचे आता तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे। तरी आपले पालकमंत्री ज्या नागपूरकर जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे, ते नागपूरकर जनता जनतेला विश्वासघात त्या जनतेचा विश्वासघात करून आपले पालकमंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे ऊर्जा मंत्री हे तामिळनाडूच्या प्रचारात व्यस्त आहे। म्हणून आज आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन इथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून अशी अर्जी दिलेली आहे। आणि या नागपूरकर 40 लाख जनता, नागपूरची लोकसंख्या ही 40 लाख आहे। 40 लाख जनतेचा तुम्ही विश्वासघात करून तामिळनाडूच्या प्रचारासाठी व्यस्त आणि इथले पालक, बाकी जिल्ह्यातले पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये लक्ष देत आहे, पण माननीय नितीनजी राऊत हे नागपूर शहराला सोडून तामिळनाडूच्या प्रचाराला गेलेले आहे। म्हणून या नागपूरकर जनतेच्या मार्फत आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून ही कोतवाली पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे। जवळपास 4000 वरच्या संख्येने रुग्ण सापडत आहे। मरणाऱ्या मृतांची संख्यासुद्धा 45 ते 50 घरात आहे। आणि अशा परिस्थितीत आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आपलं जे हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज, त्या कॉलेजच्या हॉस्पिटलच्या खाटांवरसुद्धा एकेका खाटावर 3-3, 4-4 रुग्ण, म्हणजे उपाय योजना त्याच्यावर प्रशासन करत आहे। इतकी गंभीर परिस्थिती शहरामध्ये जी उद्भवलेली आहे, अशा परिस्थितीत शहराचे पालक म्हणून, शहराचे जे पालक असलेले पालकमंत्री हे तामिळनाडूसारख्या एखाद्या निवडणुकीच्या प्रचारात प्रचार करत आहे, याच्यापेक्षा दुर्दैवी आणि भयंकर काय असू शकते, हा सवाल नागपूरकरांच्या वतीने आज आम्ही मनसेतर्फे उपस्थित केलेला आहे। दुसरी बाब म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आयुक्त असताना त्यांनी त्यावेळेस 5-5 हजार खाटांचे हॉस्पिटल तयार केलेले होते, पण परंतु आज दुर्दैवाची घटना अशी की पालकमंत्री असो किंवा प्रशासन कुठेही कोरोना रुग्णांच्या याच्यासाठी कुठेही जम्बो हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल उभे करत नाही आहे। त्याच्यानंतर अजूनही या कोरोना रुग्णांची जी चाचणी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, तीसुद्धा होत नाही आहे। अशा भयंकर अवस्थेत जर पालकमंत्री शहराचे गायब असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव का। म्हणून आज आम्ही नागपूर मनसेच्या वतीने कोतवाली पोलीस स्टेशन येथे पालकमंत्री नागपूर शहरातून हरवलेल्याची एक तक्रार आम्ही इथे नोंदवलेली आहे, जेणेकरून त्यांना या तक्रारीच्या माध्यमातून प्रशासनाने जाणीव करून द्यावी की एक ते जबाबदार पदावर आहे आणि त्याच्या पदाचा उपयोग करून नागपूरकर यांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांना प्रशासनाच्या सहकार्याने सगळ्यांना मदत करावी, एवढीच आज आम्ही त्यांच्याकडनं या आपल्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो। पालकमंत्री शहर से गुमशुदा होने की शिकायत कोतवाली पुलिस थाने में मनसे द्वारा की गई। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BC News नागपुर।